आजचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात नोंदला जाईल असाच हा आजचा दिवस म्हणावा लागेल. गेली 50 वर्षाचा लढा मराठ्यांचा, त्याला आज यश येताना कुठेतरी दिसतंय आणि यश आलेलं आहे. आज सकाळी वाशीच्या सभेमधून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना आरक्षण, मराठ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार असल्याची घोषणा झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचा नव्हे तर देशातला मराठा आज खऱ्या अर्थाने दिवाळी दसरा साजरा करतोय. इतक्या वर्षाची प्रतीक्षा, अनेकांचे बलिदान, अनेकांचा इतक्या वर्षाचा संघर्ष, अण्णासाहेब पाटलांपासून ते अगदी भट्टरामपर्यंत इतक्या लोकांचे बळी गेल्यानंतर, आमच्या महिला भगिनींचे कुंकू पुसल्यानंतर इतक्या वर्षाच्या संघर्षाला एक योद्ध्याच्यामुळे यश मिळालंय. महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अलीकडे दसरा मेळाव्यात दिलेला शब्द, मराठ्यांना दिलेला शब्द अखेर त्यांनी पूर्ण केला. बोले त्याच्या चाले त्याची वंदावी पावळे अशीच राज्याला मुख्यमंत्री लाभलेला आहे. आम्ही सगळे शिवसैनिक, सकल मराठा बांधव, खोपोली शहर, रायगड जिल्हा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि मनोज जरांगे पाटील यांचे शतशः आभारी आहोत. त्यांच्यामुळे आज मराठ्यांना हा सोन्याचा दिवस पाहायला मिळतो. एक मोठा दुग्ध शर्करायोग आज आमच्या मराठ्यांसाठी आलेला आहे. गेले 4.5 वर्षाची मेहनत मनोज जरांगे पाटलांनी जी घेतली आणि त्यांना जेवढा अख्ख्या महाराष्ट्रातला सर्व मराठ्यांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि आज त्याचं फळ हे आज आपल्याला वाशी येते. मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेऊन सर्व मराठ्यांच्या साक्षींनी आज आम्हाला मराठा आरक्षण मिळवून दिलं. त्यांनी सगळ्या काल अहवाल सादर केला आणि त्याचं आज फळित, म्हणजे इतक्या दिवसाचं फळित आज आम्हाला मिळालेलं आहे. त्याच्याबद्दल याच्यामुळे सगळं सर्व महाराष्ट्रातला मराठा खूप आनंदी आहे आणि आज त्याचाच भाग म्हणून आज आम्ही इथे सर्व खोपोली शहर शिवसेना आणि सर्व मराठी बांधव एकत्र येऊन आम्ही आजचा दिवस आज उत्साहात साजरा करतोय. आज आम्हाला अभिमान वाटतं, आम्ही मराठी आहोत, आमचा मुख्यमंत्री मराठा आहे आणि मनोज जरांगे पाटलांना आम्ही सर्वांनी एकत्र साथ देत आज हा आमच्या मराठा योद्ध्याचाही विजय झालेला आहे. एवढंच मी बोलू शकतो. आजचा दिवस आमच्या मराठा बांधवांसाठी खूप महत्वाचा आणि सुवर्ण क्षण आलेला आहे. आजचा दिवस जो आहे 27 जानेवारी हा धर्मवीर आनंदिगे साहेबांची जयंती आणि त्यांचेच शिष्य एकनाथजी शिंदे साहेब यांनी आज मराठा आरक्षण जाहीर केलेला आहे. माननीय मनोज जरांगे पाटलांचा जे संघर्ष होता, यांनी केलेला संघर्ष, या सर्वांना आम्हाला पाठिंबा दिला आणि आम्हाला सर्वांना त्या गोष्टीचा खूप आनंद होत आहे. आम्ही देवाचरणी एकच प्रार्थना करतोय, हे जे छगन भुजबळ आमच्या विरोधामध्ये मीडियावर जे बोलत आहेत त्यांना देवाने सुबुद्धी देऊ आणि मराठ्यांच्या मागं त्यांनी लागू नये. जर मराठा यांच्या मागं लागला तर यांना पलताभोई होईल अशी आम्ही त्यांना सगळ्यांना विनंती करतो, सगळ्यांच्या वतीने.